मित्रांनो, ही संपत्ती कुठल्या बैलाला अजूनपर्यंत भेटली नाही. हो, 11,75,000 तेवढेच आम्ही घेतला होता. फुलगावून घेतला. बरं, वागसकर म्हणून आहे, त्यांच्याकडून बैल घेतला. ते कंटाळले, आदतपणा तर त्याला बैल पळत पुरून देत नव्हता. त्यांच्याकडे बैल पुरला नाही म्हणून आम्ही एक वर्ष त्यांच्या मागे होतो. पण त्यांना बैल ना पुरल्यामुळं त्यांनी बैल दिला. त्यावेळेस आपल्याकडे 22 बैल होती. बरं, 22 बैलात आल्यावर त्याने सुद्धा आमचे सगळे हिंदकी श्री होते. पण सगळ्यांना आहे ना तो उरून पुरला. एकट्याच्या 75% फायनल आहेत. एकट्याच्या बापरे 25% बाकीचे. फार एवढ्या यात्रा त्यांनी गाजवल्यात. समजा 8,000 नाही भेटला तर 100 संध्याकाळी 1 फायनल करणार म्हणजे करणार. त्याच स्वतःच रेकॉर्ड स्वतःच मोडतो. आम्ही सोनार आहेत. आमचे सोन्याचे दुकान आहे, कपड्याचे दुकान आहे मोठे. आमचे राव शेठ जवळ सभापती भाऊ आहेत. कंट्रक्शन आहे मुंबईत, पुण्यात आमचे कंट्रक्शन आहे. तुम्ही मोठा लक्ष मी कितीला मागितला होता तो एक किस्सा आहे. पण हे लिंबू वगैरे हा प्रकार आता वाढायला लागलाय तर आहे का? हा बैल एवढा पळणार आहे, सगळीकडेच पळणार, कारण तो मनाने एवढं पळते. छकडीला कधी काय ट्राय केला नाही ना हा बैल? कामधंदे सगळे बघून छंद जोपासले पाहिजे. बैल घेताना घाई नाही केली पाहिजे, माझं पहिलं म्हणणं आहे. बैलाची बॉडी टेक्स्चर सगळ्या गोष्टी, बैल आपल्या थोडं काय ना मनाला डोक्यात लागला पाहिजे. गाई नाही केली पाहिजे. आणि गाड्या क्षेत्रात, शर्यती क्षेत्रात शांतता जास्त महत्वाची. संयम तुम्ही ठेवसा तरच सक्सेस होणार. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, बैलगाडी परंपरेचा इतिहास खूप मोठा आहे आणि भरपूर बैल होऊन गेली. पण मित्रांनो, ही संपत्ती कुठल्या बैलाला अजूनपर्यंत भेटली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात अजून बढोत्तरी चालूच आहे. 100 टू व्हीलर ज्यादा, 4-व्हीलरही घेतले, 4 ते 5 ट्रॅक्टर, GCP, एवढी मोठी संपत्ती. आणि त्याच्यापेक्षा लोकांचं प्रेम मिळवले एका बैलानं. बैलाला भेटूया आणि त्याच्या मालकाला भेटूया आणि जाणूया बरंच काही. चला मग. ही आमची टीम आहे. नमस्कार, माझं नाव बाळासाहेब जवळेकर, राहणार वापगाव, तालुका खेड. बैलगाड्याचा नाद कधीपासून आहे? लहानपणापासून आहे. आता जवळजवळ 30-35 आम्हाला नाद आहे. हे आमचे मित्र नंदकुमार पाटील यांच्या वडिलांना पहिल्यापासून नाद असल्यामुळे, आम्ही लहान असल्यापासून 30-35 झाले त्यांच्यामुळे आम्हाला हा नाद लागलेला आहे. बर, तुमची दावण बैलगाडामध्ये किंवा महाराष्ट्रभर नेहमी चर्चेत असते. आपण दावण बघूया. हो, हे काय इथे काय एकदम जातीवंत बैल आहे. काय नाव या बैलाचं? याचं पण नाव मने आहे. 2000 म्हणजे कार्यक्रम घेतला सांसागून. आमच्याकडे जास्त आता बैल कमी आहेत, बाहेर बैल गेल्यामुळं. नाही तर बैल 15-20 बैल कायम असतात. त्यामुळं बैलाच्या ज्याच्याकडून घेतला त्याच्याच नावाने बैल ओळखले जातात. बर, ह्याचं काय वैशिष्ट्य, किती वर्ष पळालाय हा बैल? हा 17-18 बैल पळतोय आता. होय. आणि असं ऐकून आहे की ह्या बैलानं महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं पारितोषिक जिंकलेलं. काय जिंकलेलं ते? याने पहिल्याच टायमाला बोलेरो गाडी फोर व्हीलर 2014 पुणे जिल्ह्यात फोर व्हीलरचं बक्षीस होतं. त्याचा पहिलाच महाराष्ट्र केसरीचा मानकरी तो आता. या पुढं बी एकदम चांगला बैल आहे. आज पळतोय. अजून पळतोय? हो, आज पळतोय. म्हणजे आता गुरु म्हणायचं. हा गुरु. हा काशी आमचा. गेल्या वर्षी नाशिकहून घेतला होता पाण्याबरोबर. आता सातारला पळतो. आता घोड्याबरोबर पळतोय, सातारला पळतोय, 4 पळतोय, सर्वत्र पळतोय. हा, 3 ठिकाणी पळतोय. ह्याची खरेदी किती? याची खरेदी 15,51,000. वा. पुढं आता ही घोडी, म्हणजे बैलगाडामध्ये घोडीची खूप मोठी जबाबदारी असते. काय नक्की काय घोडी? काय हा एक आशू आहे आणि घोडी एक दिशा देते बैलांना. जशी घोडी जाईन बैलांना सवय असते ना धावणीवर. घोडं जसं जाईन तशी बैल जातात. आणि वर बैल धरायला पण सोपं होतं. आणि पहिली आळी नसायची ना, 1-1, 2-2 किलोमीटर बैल जायची. त्यामुळं घोडी असल्यावर सोपं व्हायचं. आळी म्हणजे आपण म्हणू थांबण्याचं ठिकाण. पुढं काय पुढं आता गोल आळ केलेलं आहे, लांब जावं नाही म्हणून थांबले जाते थांबण्यासाठी. हिजं नाव काय या घोडीचं? ही रजनी नाव हिचं. रजनी. बर, अजून एक चांगला म्हणजे जातीवंत बैल हा सर्जे आमचा. 2014 मध्ये आदत वासरू असताना पहिली स्कॉर्पियो महाराष्ट्र केसरीचे मानकरी भेटलेला आहे त्याला. बर,
वडगाव मावळला, आप्पा वायकरनी जे यात्रा भरवली होती त्यावेळेस हे कांड्या उपळत होता ना, आज पण आता कांड्या होता म्हणायची त्या दिवशी बारी झाली 11-55 त्यावेळेस हाच कांड्या होता. बरं, कांडे म्हणजे पुढं पळणारी जोडी. हो, पुढं पळणारी बैल कांड्यावरची आणि मागची जे जोत पळते ती जोतली जुकाटी. बरं, जुकाटी. ह्याचं नाव काय? सरजा. सरजा हा कितीला घेतलेला आहे? त्यावेळेस आम्ही 11 लाख रुपयाला घेतला होता. बापरे, 11 महिन्याचा होता ना, 11 लाख रुपयाला घेतला होता त्यावेळेस. बरं, बच्चे होते एवढे एवढे. इकडे एक म्हणजे असं अजून वेगळा बैल. हो, आज पळतो त्याच गतीने. हा ना, ह्याचं काय नाव आहे? हा शंभू आहे, गेल्या वर्षी आम्ही घेतला होता. होय, हा तो आता सर्जन शंभूच कांडे वाचतोय मान्या पुढे. होय, तसं म्हणलं तर प्रथम दर्शी पाहिलं तर प्रश्नचिन्ह उभं राहणार असा बैल आहे की कशाला घेतला, म्हणजे एवढं शरीर नाही या बैलाचं. हा, अजून बच्चे आहे ना. हा, अजून खराब आहे. एक विक्रमी किमतीला घेतलंय. नाही, त्यात आमच्या मित्राचंच आहे, तसं अशी काय किंमत नाही करून असं डायरेक्ट आमचं झालेलं आहे. बरोबर. हा, मित्रात्मामध्ये ही एक गोडी आहे, दोन गोड्या असतात. आणि असं ऐकून आहे की ह्या गोडीला पहिल्यांदा नाव सांगा. ह्या गोडीचं राणी नाव आहे. होय, असं म्हणूया की आपण खूप मान आहे. काव मान आहे ह्या गोडीला सगळ्यात जास्त. तिकडे जे गुण आहे त्याचे आता जसे पुणे जिल्ह्यात गुडी नाही का, तिची पंचकल्याणी, ती कल्याण करणार, जय मंगळे, गंगा पाटे, चिमुटे, ज्या परत गावठी गोड्याला येत नाही, पद्म येत नाही, चारी पायाला पद्म आहे तिला. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी गोडी खूप भेटत नाही, लई कमी प्रमाणात. हा ना. हो, नाही तुम्हाला कुठून भेटली ही गोडी? ही व्यापाऱ्याकडूनच घेतली, पण तो चांगलं बघून त्यांनी आम्ही सांगितली होती आम्हाला अशी गोडी पाहिजे. त्याला 3-4 वर्ष लागले, त्या 3-4 वर्षाच्या नंतर ही गोडी भेटली आम्हाला. म्हणजे सर्व गुण संपन्न. वा, आणि खऱ्या अर्थानं तुमच्या धावणीचा हिरो. हा, बैलगाडांमधील असा कुठला माणूस नाही, ह्या बैलाचा फॅन नाही. हाय ना, मण्या. मण्या काय सांगाल मण्याविषयी? कुठून घेतलाय मण्या? मण्या फुलगावून घेतला होता आदत मध्ये आम्ही. कितीला घेतलेला? त्यावेळेस 11-75 घेतला होता. होय, आदत बच्चे होते. मित्रांनो, मण्याची आपण माहिती सविस्तर बसून घेऊया. चला मग. चाल, नमस्कार मंडळी. मी आज अशा धावणीच्या समोर बसलोय, ती धावण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि स्पेशली जो बैल गाडा होतो का नाही त्याच्यासाठी तर ही धावण म्हणजे अक्षरशः म्हणजे अशी सिरीज आहे, कंटिन्यू चांगली बैल 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 आणि आज परंपरा आहे, चालू आहे आत्तापर्यंत. जसं मी सांगितलं की घाटातील हिरो, खऱ्या अर्थानं त्या बैलाची चर्चा आत्ता सगळीकडे आहे. कोण? मण्या. तर मण्याविषयी गप्पा मारूया. माझ्यासोबत आहेत बाळासाहेब जवळेकर उर्फ नाना. नमस्कार नाना. नमस्कार. नमस्कार नाना. मगाशी तुम्ही सांगितलं की आमचा नाद, तुम्ही लहान असल्यापासून नाद आहे, पण त्याच्या अगोदर कोणाला नाद होता काय? आमच्या चुलत्यांना होता, आजोबापासून पूर्वीपासून जनावर हे आहेतच ना परंपरा. हो, आमचे मोठे बंधू राव शेठ जवळेकर सभापती, त्यांच्या नाव आमचा गाडा पळत असतोय. सगळं त्यांच्या गाड्याचं सुरुवात आमचे मित्र नंदकुमार सुर्वे, त्यांचे वडील. आम्ही लहानपणी म्हणजे पाययात्रा केलेले आहेत, त्यावेळेस जास्त गाया असायच्या ना, गायांमधली वासरं पकडून त्या आम्हाला नाद असायचा. बरं, आणि लहानपणापासून पाययात्रा केल्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टीचे सगळे अनुभव आहेत. आणि आम्ही पूर्वीपासून म्हणजे चांगल्या बैलाच्या शोधात असायचो. बरं, आणि आता पिढ्यान पिढ्या आतापर्यंत खंडोबानी साठवजोबाच्या कृपेने ते टिकून धरले. दर घाटात बैल चांगली भेटत गेली, चांगले बाऱ्या भेटल्या. आज काय काय बैलांनी इतिहास केलाय, आज त्यांचा तो इतिहास कुणी तोडू शकत नाही. अशी बैल बाळा आपल्या धावणीला होऊन गेलेली. मी काय काय छोट्या छोट्या गोष्टी विचारीन ते तुम्हाला सांगा. आता बारी म्हणजे काय, कारण हे प्रेक्षक बैलगाड्यातले असतात काय काय महाराष्ट्रभर बघतात, बारी म्हणजे काय, म्हणजे पळण्याचा ती बारी म्हणजे. आता आम्ही आमच्या भाषेत कसं गाडा पळवायला जातो ना, आम्ही काय म्हणतो आपली आज बारी. बारे. बरोबर. आणि बारी झाली का, जी आमची इकडची जी सवय बोलायची, त्यामुळे गाडा पळतोय बैलगाडा असं नाही म्हणत. आम्ही बारीला टाइम किती, बारी कधी, कोण टोकन किती, इकडची असं असतं टोकन सिस्टीम असते, 3-4 दिवस यात्रा असतात. बरं, आता फर्स्ट टाइम आमच्या मित्रांनी ज्यावेळेस बोलेरोची यात्रा केली होती 1170 टोकन झाली होती. म्हणजे तेवढ्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला. सहभाग घेतला आणि ते 4 दिवस पहिली गाडी पळाली. बरं, आणि फायनल सेमी फायनल आणि फायनल 5व्या दिवशी झाली. बरं, जे जेवढे फर्स्ट मध्ये आता 12 सेकंद तेवढेच 13 सेकंदचा गाठ होता तो, 13 मध्ये जेवढ्या बाऱ्या झाल्या त्यांच्यासाठी परत 1 दिवस फायनल क्वार्टर फायनल आणि फायनल
साठी ठेवला सेमी फायनल आणि फायनल साठी आणि त्यातून एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर असे नंबर काढले. फर्स्ट टाइम जर त्यावेळेस बोलरो आम्हाला पहिल्यांदा दिली सनस आणि डेरंगेवाला बैल होता गुळणीवाला आणि नंद्या म्हणून आमचा पुढं कांड्या होता आणि आमच्या मित्रांचा काळ्या रेटोडींचा त्यांचा एक कांड्या बैल होता. त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रात मोठी गाडी चार चाकी पहिल्यांदा असताना त्यावेळेस तो उत्सव वेगळा होता पब्लिक एवढं होतं दोन ते अडीच लाख पब्लिक होत म्हणजे भूतना भविष्य परत अशी यात्रा होणे नाही आणि काहीच नाही आणि तेवढं सिस्टीम केलेली होती. त्या लिंबगावच्या घाटाला डोंगरात घाटा असल्यामुळे बसायला जागा आहे घाटात 50,000 पब्लिक होतं 2 लाख पब्लिक बाहेर होतं. वा पण कुठं यात्रेला कुठं गालबोट लागलं नाही कुठं धक्का लागला नाही आणि व्यवस्थितरित्या कुठं वशिलीबाजी झाली एकदम क्लिअर यात्रा त्यांनी पार पाडली. बरं आता मला सांग काय काय गोष्टी की किती अंतराचा तो घाट असतो पळाय म्हणजे 13 सेकंदचा घाट 475 फूट होता. बरं 475 नाही मी असं जनरल म्हणतोय की साधारण 400 ते 500 फूट घाट असतो. हो बरोबर. बरं आणि एका बैलाला म्हणजे पूर्ण संच असतो ना बैला चार बैल किती वेळा पळावं लागतं तिथे 2 वेळा फर्स्ट पहिला राऊंड सकाळी 12 सेकंदची गाडी जास्त आहेत आता 12 सेकंदला जर बाऱ्या झाल्या आणि दिवसभरात जर समजा 200 गाड्यातून जो सगळ्यात आतून येतो 11-15, 11-17, 11-21 सगळ्यात जो आतून येतो त्याला घाटाचा राजाचा किताब भेटतो. बर आणि परत त्यांना चान्स असतो परत संध्याकाळी फायनल साठी पळायसाठी असतात ते जेवढे 20-25 गाडी पहिले झाले पहिल्या राऊंडला तर त्यांनी फायनल परत खेळायची फायनल मध्ये मिली पॉईंटवर येते. म्हणजे एखाद्या बैलाला घाटाचा राजा किताब मिळवायचा असेल तर त्याला 2 वेळा पळावं लागतं. हो पहिल्या पळाल्यावर परत घाटाच्या राजा पाहिजे सगळ्यात 200 गाड्यात जो गाडा आतून येईन कमी सेकंदात येईन समजा आता 12 सेकंदचा घाट आहे 11-20 झाली 21 झाली सगळ्यात जो आतून येईन त्याला घाटाचा राजाचा किताब भेटतो आणि फायनलला 20 जणाला परत चान्स असतो 20 जणाला आणि त्यातून मग परत 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर असे काढले जातात. बर अशी पद्धती आमच्याकडे. आता मला पूर्ण ती शर्यत जाणायचे काय काय गोष्टी मला माहिती करून घ्यायचे आणि माझ्यासारखे प्रेक्षक आहेत त्यांनाही. आता समजा बैलगाड्या आहेत तर किती वेळानंतर रिझल्ट डिक्लेअर होतो नक्की कोण जिंकले कोण राजा झाला? नाही नाही लगेच सेकंद आमच्या घड्याळ असतं ना रिझल्ट काय घड्याळ मोठं असते आकडेवारी सगळ्या लगेच टाळ्या शिट्ट्या होतात. रेकॉर्ड समजा आता याचं पहिलं 18 पहिलं वडगावचंच घेऊ आपण पहिल्या राऊंडला पहिला 11-18 पळाला दुसऱ्या राऊंडला सेमीला 11-41 झाला आणि संध्याकाळी 11-15 झाले आपोआप टाळ्या शिट्ट्या घड्याळ असते ते रिझल्ट द्यायलाच लागत नाही कोणी घड्याळ का बघितलं का दोन बैल निशाण पडलं तर घड्याळ अख्खा घाट बघत असते. आणि बक्षीस वितरण कधी असतं? संध्याकाळचंच समजा फायनलच्या दिवशी संध्याकाळी बक्षीस वितरण असतं लगेच. मैदानात कसं असतं म्हणजे मला मैदानात सांगा ज्या वेळेस मन्याने ह्याला पळवाय कसं असतं दिवसभरात? दिवसभर टोकन असतात तुम्हाला आता 200 गाडी आहेत 1 पासून 200 टोकन आहे तुमचं. आता आपला उद्या 54 आहे आपण 54च्या तयारीत जायचं आपल्याला माहिती 11-11:30 आपली बैल पळतील आपण लवकर 8:30 बैल भरायची 10 तीच जायचं तासभर त्यांना आराम भेटला पाहिजे तेवढं आपलं गाडा त्यावेळेस लाईनला लागतो. खूप इंटरेस्टिंग सांगताय आणि मला ही पद्धत आवडली की तुम्हाला कधी पळायचं हे 2 दिवस अगोदर कळलं जातं. हो 8-8 दिवस आता टोकून होते ऑनलाईन आहेत मोबाईलला येते सगळ्याला येते 8-8 दिवस तुम्हाला कळतं की आता तुमचा नंबर किती ते मग लवकर जाऊ ताटकळत बसायला लागत नाही. एक तासभर जर तुम्ही तुमच्याला वाटते आता 11 गाडा पळेल आपल्या 9-9:30 बैल उतरली पाहिजे म्हणजे तो एक प्रॉब्लेम कमी झाले ना. नाही हे काय सेकंद आपण म्हणतोय एखाद्या बैलाचं मेजरमेंट होती किती पळाला काय काय वेळेस चुकत असेल की म्हणजे माणूस येतात चुका होतात पण शक्यतो 99.99 कोणी करत नाही अशा गोष्टी कारण न्याय देवतेचं त्यांच्या आज ते घड्याळ चालवतो न्याय द्यायचं काम करतो म्हणजे त्याला ते करणं चुकीचं आहे पण तसं शक्यतो होत नाही चुकून माणूस आहे शेवट मानवाच्या चुका होतात पण 99.99 कोणी करत नाही असं का नाही तर करायचं म्हणलं तर उडी मारल्यावर पण घड्याळ लावू शकता किंवा निशाण पडायच्या आता बंद करू शकता पण तसं कोणतरी पर्सनली करत नाही आणि आता ऑनलाईन झालं लगेच कळते तुम्ही जर केलं काय गडबड हजारो घड्याळ आहेत हजारो लोक आहेत सगळे लावतात टायमिंग ना त्याचं लगेच कळतं ना तुम्ही जर कमी ज्यादा केलं तर कळतं लगेच. सुरुवात कशी असते चकडी म्हणजे काय काय झेंडा पाडायचं असतं हिथं कसं घाटाची सुरुवात बैला? नाही ना आम्हाला झेंडा तुमचा आमचा झेंडा वर असतो घड्याळ बंद होतो आणि खाली असं चारी मारलेली असते त्याच्यात गाड्याचं चाक असतं त्या गाड्याचं चाक तिथं आम्ही गाडा झुपतो ती हलून द्यायचं नाही
ही जबाबदारी. काढा त्याच्या पुढे गेलं तर घड्याळ लागत नाही. जी खाली सारी मारलेली त्याच्या पुढे जर गेले तर घड्याळ लागत नाही. तर तुम्ही बैल जुपून आरोळीला चाक घड्याळ जो माणूस तो कुठं बघत नाही, चाका बघतो, चाक आणलं का घड्याळ लागतं आणि वरचं निशाण पडलं घड्याळ बंद होतं. त्यामुळं ते काही प्रॉब्लेम करत नाही कोणी. आणि लोक हुशार झाले ना, पूर्वीसारखं राहिलं. पूर्वी छोटं घड्याळ असायचं तरी कोणी करत नव्हतं, ज्याच्याकडे ते करू पण नाही. आज तुला न्याय देऊ तर न्याय द्यायचा तुझं ठेवलंय. त्या गोष्टी त्यांना अडचणी येतात ना. मित्रांनो, यांनी उल्लेख केला घाटाचा राजा आणि जो पाठीमाग बैल आहे, म्हणजे काय म्हणू आपण, इथली सगळ्या लोकांची दिलोकी धडकन असणारा मान्या. ह्यानं किती वेळा घाट गाजवलाय? किती वेळा म्हणजे 2 वर्षाच्या ह्याच्यात माझ्या अंदाजानी आत्ताच्या त्याच्या सातत्य एवढं आहे की त्याने 75% फायनल आहेत एकट्याच्या. बापरे, 25% बाकीचे फार एवढ्या यात्रा त्यांनी गाजवल्यात. समजा घाटाचा राजा नाही भेटला तर 100% संध्याकाळी 1 नंबर फायनल करणार म्हणजे करणार. बर, पण ह्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे मी असे थोडं रिसर्च केला, हा बैल पहिल्यांदा घेतला त्यावेळेस तुम्हाला वाटलं नव्हतं की एवढा पळेल किंवा म्हणजे आपलं तुम्ही असं म्हणलं तर पळेल, पण एवढं असं रेकॉर्ड नाही. नाही नाही नाही, आमच्या डोक्यात होतो ना, आम्ही 1 वर्षभर त्याच्या मागे होतो. बर, तो बच्चा असल्यापासून आमच्या डोक्यात होता की बैल पळतच होता. त्यांच्याकडे बैल होतं, त्यांना बैल ह्या बैलाला लागला नाही म्हणून त्यांनी बैल इकला. कोणाकोणाकडे? आम्ही फुलगावून घेतला. बर, वागसकर म्हणून आहे, त्यांच्याकडून बैल घेतला. ते कंटाळले आदतपणा तर त्याला बैल पळत पुरून देत नव्हता. त्यांच्याकडे बैल पुरला नाही म्हणून आम्ही 1 वर्ष त्यांच्या मागे होतो. पण त्यांना बैल ना पुरल्यामुळे त्यांनी बैल दिला. त्यावेळेस आपल्याकडे 22 बैलं होती. बर, 22 बैल आल्यावर त्याने सुद्धा आमचे सगळे हिंदकी श्री होते, पण सगळ्यांना आहे ना तो उरून पुरला. त्याच्या वेळेस त्याला एकाला बी पळून नाही दिलं. बर, पण कितीला घेतला? कारण काय होतं, तिकडं पळायचं म्हणायचं तुम्ही व्यवस्थित, पैऱ्याचं नियोजन नाही, जोडीदार व्यवस्थित भेटायचं नाही, तर त्यावेळेस तुम्ही कितीला घेतलेला? हो, 11,75,000 त्यावेळेस आम्ही घेतला होता. मालकाने वर्षभर आम्ही प्रयत्न करीत होतो आदतपणातच. 11,75,000 आम्ही 1 रुपया कमी नाही केला. आम्ही पैसे दिले, बैल घेऊन आलो. आमच्याकडे 22 बैल होती ना. आमच्याकडे पैऱ्याचा काय त्यावेळेस विषय नसायचा. आमची घरची स्वतःची बैल असायची, पैरा वगैरे नसायचा. तो पुढं कांड्यावर पण पळायचा आणि जोकाडात पण पळायचा. तो कांड्यावर त्या भागात त्यांच्या हवेलीमध्ये कोणाला पळून देत नव्हता. त्यावेळेस आमच्या डोक्यात होताच. आणि मेन त्याच्या जवानी आहे ना बंदीत गेली. बर, नाही तर बैलाला बैल पूर्ण शक्य नव्हतं. बर, त्याचं वय किती आहे मला ते? कमीत कमी आता त्याचं वय 17 आहे. बापरे, आणि ह्या वयाची बैल मला वाटतंय पळणं सोडा, पण ते त्यांना बसता उठता नाहीत. ते खासियत आहे, बैल पहिल्या राऊंड पेक्षाही फायनल त्याला डोक्यात राहते. जर पहिल्या राऊंडला काय झाला घोटाळा, आपण गाडीत भरला तर बैल गाडीत सुद्धा चढत नाही एवढं त्याला कळत. माणसं एवढी अक्कल आहे त्याला. वा, फक्त त्याला बोलता येत नाही. वा, आणि ज्यावेळेस फायनल होईन वाजंत्री वाजतील तेव्हा त्याला कळतं की आपली आता बारी 1 नंबरला झाली. वा, साधारण कितीतरी बारी त्यानं जिंकले ते काय आम्हाला एक अंदाज सांगा. भरपूर म्हणजे सांगू शकत नाही. आता गेल्या 1.5 वर्षातच त्याच्या 75% पुढे फायनल आहे त्याच्या. म्हणजे एखाद्या वेळेस बारी नाही घेतली तर ज्यादा चर्चा होती. हा, उलट आहे उलट. आता मध्ये फक्त ते आम्ही नख्या केल्या होत्या. सातारून माणूस आलता, त्याच्या पायात गार होती, गार काढली होती 3 दिवस आधी चालते. आणि ती गार काढल्यामुळं आता मऊ का मासाला त्याचा लागली होती ना. त्याच वेळेस तो म्हणजे त्याच्याकडून बारी पडली. नाही तर मन्या असताना बारी पडती हा विशेष नाही होत माना. हा, पण ही जी जात कुठली आहे ती? वेगळा बैल आहे तो. हा, मैसूर मधीच येतो. मैसूर मधी क्रॉस मधी, मैसूर क्रॉस मधी दुगलचा बैल येतोय. आणि बिरळ बैलच जास्त गाड्याला टिकून पळतो. आणि 17-18 वर्षे बैल सफेद पळू शकत नाही माझ्या हिशोबाने. बर, पण अवठी बैल पळू शकतो. हा, दुगल मधला मैसूर बिरळ मधला पळू शकतो. पांढरा बैल हा तसा आमचा सणस पण आज 17-18 वर्षे तो पळतोय. बरोबर, तो छोटा मान्या. बरोबर, त्याला जपणूक पाहिजे, खाणं पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, जिथले तिथं बैलांना पाहिजे. सांभाळता उल्लेख करत आहे. आणि तुमचं मी बघितलं तर खूप असं नैसर्गिक पद्धतीने ठेवत आहे. ज्यादा म्हणजे काय नाही तसं नाही. हा, त्यांना जे पाहिजे त्यांना ज्याच्यात आनंद आहे त्या टाईपवर आम्ही बैल ठेवतो. माती हो बैल खास राहतो. बैल फक्त आम्ही पावसाळ्यातच आतमध्ये घेतो. इथं आता अजून 1 महिन्याने इथं मांडव होईल. पाऊस पडोस तर आम्ही बैल शक्यतो मातीवर असतात. मग त्यांच्यातून त्यांना आनंद भेटतो. नैसर्गिकरित्या त्यांना ज्याच्यात मजा वाटते तिथं त्याच्यात बैल ठेवण्यात जास्त आहे. आणि वातावरण आमच्याकडे एकदम स्वच्छ आहे. कुठं डास नाही, मच्छर नाही. आणि खाण्याचं लिमिट नाही. आमच्या गाय आहेत, उष्ट पडलं तरी आम्ही संध्याकाळी कुटीत घालतो. त्यामुळे बैलांनी शेंडे घालले तरी काय नाही. बर, आता काय 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 करतात बैलगाडी मालक? आहार वेगळा असतो म्हणजे दूध पाजणं वगैरे तर म्हणेल तसं आहे का? म्हणायला पण दूध होय, अंडी आहेत.
किती किती असतं प्रमाण? दूध 3-3 लिटर आहे सकाळी संध्याकाळ. हा संध्याकाळ सकाळ. अंडी? अंडी सकाळी 10 संध्याकाळी 10. काय होते फरक काय जाणव? माणसाचं खाणं आहे, प्रोटीन आहे त्याच्यात. प्रोटीन हाडकाची झीज भरून निघते. आज वय झालं तू पळतोय माहिती त्याच्या हाडकातली झीज भरून निघते ना. पळायचं म्हणलं हाडकाला झीज आहेस ना त्याच्या. ते खाण्यातून ती आपण भरून काढली पाहिजे. प्रोटीन पाहिजे आपण पैलवानाला प्रोटीन चारतो, बैलांना पाहिजे. बरोबर. नुसतं बैल पळतोय म्हणून नाही, त्याला सांभाळ खूप महत्वाचं आहे. सांभाळ महत्वाचं आहे, त्याला जे पाहिजे त्या गोष्टी पाहिजे प्रॉपर, तर बैल टिकून राहतात ना. बरोबर. आणि एखाद्या घाटात जरी कमी जास्त झालं तर जास्त बदल नाही झाला पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हे खूप भारी सांगताय, कारण ज्यावेळेस यशस्वी होत असतो त्यावेळेस आपण खूप लाड करत असतो सगळ्या गोष्टी, पण एखाद्या वेळेस अपयश आलं तर तिथनं लगेच आपलं थोडं नाही घाबरून जाण्याचं त्याचं कारण नाही ना. त्याच्यावर आपला विश्वास 100% पाहिजे शेवटपर्यंत. बैल आजारी असू शकतो, काही होऊ शकतं, एखाद दोन वेळा कमी झालं तरी त्याच्यात आपल्या पद्धतीवर काही फरक नाही झाला पाहिजे. वा, त्यामुळं बैल टिकून राहतात ना. बर. आता म्हणण्याचं शरीर वैशिष्ट्य वेगळं आहे म्हणजे बैल बघताय तुम्ही सांगताय म्हैसुरी पण ह्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे, कारण म्हैसुरी जसं पाहिलं हा वेगळा शरीर वैशिष्ट्याचा बैल तुम्हाला जवळ ना काय नाही. जेवढा बैलाच्या शिंगाला पीळ तेवढा बैल म्हणजे तेवढ्या रनिंगचा गतीचा. आमचे मित्र आहे त्यांचे वडील बाळ पाटील सुर्वे, मी ज्यावेळेस बैल घेतला बारीक होतं पण 11-75 दिवस कोणाला पटत नव्हतं. ते पहिला त्यांचा शब्द आहे की तुम्ही ह्या बैलाला फक्त बैल लावून दाखवा. बरं. आणि बैलाला बॉडी काहीच नव्हती, छोटा होता, आदत होता, काही नसताना पण त्याच्या शरीरिष्टी हो, त्याच्या ज्या चेहऱ्या हो आणि त्याच्या जाती होते म्हणले फक्त या बैलाला तुम्ही बैल लावून दाखवा. बरं. त्यांचे शब्द आजही खरेच आहेत. ना ना, आता तुम्ही एवढ्या वर्ष रेकॉर्ड ब्रेक बैल आहेत म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या धावणीची नेहमी चर्चा असते. आता एखाद्याला बैल घ्यायची तर काय बघा होत्या नक्की? नाही, बैलाचे सगळ्या गोष्टी पाहिजे. बैला पहिल्या घेताना बाबा बैल किती पळतोय, कसा पळतोय, दर सोड करतोय का. आता आम्ही आदत गोरी घेतली पण आम्हाला जज मिळालं की हा बैल बाबा 5 वर्ष 10 वर्ष बाबा याला भीती नाही. त्याची शरीरिष्टी सगळ्या गोष्टी सगळं बघून घेतलं ना तर बैल फसवीत नाही. घाई केली तर बैलात फसतो आपण. नाही तरी काय घ्यायचं? आता नवीन मुलं बैलगाड्यात खूप आहेत, एखाद्याला घ्यायचं असतं बैल तर काय काय बघावं पहिले? सगळ्यात त्याचं सातत्य पहिलं बघायचं, त्याची बॉडी बॉडी लाईन आहे, त्याचं फाउंडेशन कसं आहे, त्याचे पाय. आता घाटा बैल जर पळायला लागतो आम्हाला पुढच्या पायात बैल बारीक लागतो. बारीक लागतो. तुम्हाला सापडेल बैल चारी पाय सारखे चालतात, आम्हाला पुढच्या पायात जेवढा बैल बारीक असेल मागच्या पायात उचलून पाहिजे. गणेशात माग चौकात उचलून पाहिजे, चौक रुंद पाहिजे, पायनोलाला जशी छाती तशी बैलाला छाती पाहिजे आणि जात पाहिजे बैलाला. बरं. जातीचा बैल फसवीत नाही. बरं. आणि मी असं ऐकून आहे स्वभाव वैशिष्ट्य घाटात पळण्यासाठी किती उपयोगी पडतं? म्हणजे काय काय जण म्हणतात रागीट बैल हवेत का काय काय त्याच्याविषयी? आता मने घरी बारीक पोरग धरते काही करत नाही, घाटात जाऊ असतो तो काहीच करीत नाही, पण त्याचं त्याला कळाले काय करायचं. बरं. बैलाला पण स्वतःच कळालं पाहिजे ना. त्याचं त्याला कळालं आपलं काम कुठं आहे, फक्त त्याला माहिती 400-500 फूट पळायचं आपल्याला. निशाण पडलं का तो गाळ्यात सुद्धा त्रास देत नाही. वा, त्याला तुम्ही जसं म्हणला की त्याला फक्त बोलते नाही सगळं सगळं कळते. आता आपण म्हणायचं करिअर थोडं न्यू या करिअर तुम्ही आणल्यापासून पहिल्यांदा कधी बारी त्यानं मिळवली, म्हणजे कधी विजेतेपद पहिल्यांदा भेटवलं? पहिल्यांदा आम्ही ट्रॅक्टरला घेऊन गेलो म्हणायला, त्यावेळेस कांड्या उपलब्ध होता. त्यावेळेस भैरवनाथ हिंदकी श्री पहिल्यांदाच तो आम्हाला त्यांनी किताब भेटला. किती दिवसात? 1-2 महिन्याच्या आतला. बर. बैल घेतल्यावर पहिला कांड्यावर टाकला तिथं ज्यावेळेस आमचं कांड कच्चं होतं. एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, कांड म्हणजे प्रेक्षकांना परत एकदा सांगा. कांड म्हणजे पुढची बैल आमची थोडी कमकुवत होती, मज 22 बैल होती आमच्याकडे, तर आमची बैल कमकुवत होती. तर पहिल्यांदा वाघोलीला त्यांनी काय केलं, 40 फुटाला फायनलला कांड ठेवलं. पहिल्या राऊंडला आहे ना कांड 60 फूट होतं आणि दुसऱ्या राऊंडला 40 फुटाला ठेवलं. तर आमचे मित्र आमच्या सगळ्या टीमचा विचार झाला की आपल्याला बैल कांड्यावरची घ्यायला लागणार. तर आम्हाला इथं पेठाचा घाट होता त्याच्या आधी 3-4 दिवस वाघोलीच्या आधी. तर आम्ही 20 फुटावर झोपला. आमचा पुढं चावरे होता नंद्या म्हणून, त्याच्यावर इंगोल्या करून घेतल्या, त्याच्यावर 20 फुटावर झोपला तर ते सक्सेस झालं. आणि पिंट्या आणि हे सारजे आम्ही 30 फुटावर झोपली, ती पण सक्सेस झाली. मग त्यावेळेस आमचं मन्याचा आणि त्यांचा 1 नंबर झाला आणि दुसऱ्या बैलांचा 2 नंबर आमचाच झाला. भैरवनाथ हिंदकी सिला ट्रॅक्टर 1 नंबरचं आपण बक्षीस घेतलं, 2 नंबरला बुलेट होती ते पण बक्षीस आपणच घेतलं, म्हणजे आपल्याच बैला टप झाली. बरं.
आणि आपण मनेच्या समोर बसलोय आणि हा बैल एवढ्या वर्ष पळतोय, हा एक विक्रम आहे. एवढ्या वर्ष बैल पळत नाहीत पण अजून त्याचे काय काय विक्रम आहेत की असे विक्रम झाले नाहीत, म्हणजे बैल गाडा जे घाट पळतो ना असे विक्रम झाले नाहीत, असे कुठले विक्रम आहेत? गेल्या वर्षी जाता आज वडगाव कांदळीची उद्यापासून यात्रा आहे. वडगाव कांदळीला एका 2 महिन्यात 3 यात्रा झाल्या तिथं वडगावला. आणि वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही यात्रेत मान्याने घाटाचा राजा झाला आणि फायनल झाली आणि हॅट्रिक मारली, म्हणजे एवढं सातत्य ठेवलं. सगळे यात्रा होते, सगळी बैल होती, सगळी गाडी होती. 3-4 यात्रा झाल्या, आम्हाला चौथ्या यात्रेला जाताना आलं, पण लागोपाठ 2 महिन्याच्या पहिल्या यात्रा झाल्या गावात. तर तिन्ही वेळेस आम्ही गेलो मान्याने घाटाचा राजा आणि फायनल हॅट्रिक मारली. हॅट्रिक मारणारा असा पहिला पट्टे असणारे. हा ना, 2 महिन्यात 3 हॅट्रिक, एवढं सातत्य ठेवलं. वा, म्हणजे मित्रांनो सोप्या भाषेत सांगतो, 2 महिन्यात एका गावचं मैदान 3 ओळ्या भरलं, तिथं सलग 3 मैदानात हा मानकरी झाला. घाटाचा राजा पण आणि फायनल पण, दोन्ही पण. बरं, घाटाचा राजा काय कशा पद्धतीनं असतं, म्हणजे सगळ्यात कमी सेकंद करेल तो घाटाचा राजा म्हणला जातो. पहिल्या राऊंडला समजा मान्या तिथं काय झालं, पहिल्या राऊंडला 11-18 घाटाचा राजा झाला आणि परत सेमी फायनल होती तिसऱ्या दिवशी. सेमी फायनलला थोडी लांब गेली, 11-41 झाली आणि संध्याकाळी परत त्याने 11-15 केली. म्हणजे अशी वैशिष्ट्य म्हणायची, त्याचं स्वतःच रेकॉर्ड स्वतःच मोडतो. मित्रांनो म्हणून मान्या एक वैशिष्ट्यपूर्ण बैल आहे आणि खरंच म्हणजे आमच्या पिढीचं भाग्य आहे की असल्या बैलासमोर आम्ही मुलाखत घेतोय. पण मला अजून हे जाणायचे, मान्यात तुम्ही म्हणताय की माणसागत कळतं, पण एक प्रतिक्रिया असते की म्हणजे आपण जातो, एक व्यक्ती येतो, फॅन फॉलोइंग हे जे सारखं येत असणार इथं दिवसभरात लोक तुम्हाला भेटत बी असणार इथं गाड्या रोज कमीत कमी 25 येतात. बारीक पोरं, मोठे, लांबून लहान मुलं येतात फोटो काढायचे पाण्याबरोबर. रोज चालू असते, 20-25 गाड्या रोज येतात त्याला बघायला. आणि पूर्वीपासून आमच्याकडे कधीच बंधन नाही, माझ्याकडे 20-25 बैलं होती, सगळे हिंदकी सुरू होते. आम्ही कधी कोणी आलं फोटोला अडवलं नाही, काहीच नाही, असं नाही. हे उद्या बघू द्या, ज्यांना ना देते साठी येतात, एवढं लांबून लोक येतात, त्यांचं मन कधी दुखवायचं नाही. आता थोडं मी घाट कसा चालतो हे विचारतो, नंतर मान्याकडे येऊयात. कसं असतं, प्रवेश फी किती असते नानांबा? आता आमच्या पूर्वी 500 रुपये असायच्या, म्हणजे टोकन म्हणून टोकन फी 500 रुपये असायची, ती परत द्यायची. आता कधी कधी 5,000, 3,000, 2,000 टोकन फी असते आणि गाळा झुपताना ते रिटर्न देतात परत. काय नाही, फक्त टोकन फी ज्यादा का ठेवतात की बोगस टोकन नाही व्हावं म्हणून ती फी ज्यादा ठेवतात. बर, आणि एका बैलानं किती वेळ पळायचं, म्हणजे कसं माहितीये का, समजा एखाद्या वेळेस बारी नाही लागली तर तो बैल पुन्हा पळू शकतो का? हा, पळू शकतो. दुसरी समजा एखादा साथीदार, 3 बैल चांगली आहेत, एखादा बैल पळाला नाही तर तुमच्याकडे टोकन असला आधी तर ते एक बैल चेंज करून तुम्ही परत पळू शकता. बर, मला घाट अवघड का वाटतोय, कारण हा संच आहे 4 जवळ 5, तर असं होत असेल का 5 जणांच्या 5 गोष्टी, एखादा एक बैल, एखादा एक बैल आणि घोडी एकाची, असं होतं? हो, आता घरचे ना बैल पळत नाही. पूर्वी काय होतं, 2014 आधी शक्यतो सगळ्यांच्या घरचीच असायचे, 5-5, 10-10 बैल असायचे. पण आता जे बंदी नंतरच्या काळात असं 95% नाही, 4 बैल घरची पळत नाही. आता आमची गेल्या वर्षी पळत होती, पण आमचा जोतला बैल कमी झाला, काशी कमी झाला, रायबा कमी झाला, हरण्या कमी झाला, त्याच्या आधी घरची पळत होती आमची. आता 3 बैल जरी आम्हाला एक बैल बघायलाच लागतो, सावड करायलाच लागते एक बैलासाठी. पूर्वी तसं नव्हतं, पूर्वी स्वतःची सगळी असायची, सगळी बैल सगळे 3-3 एका गाठात 3 बाऱ्या व्हायच्या आमच्या. वा वा, पण आता तो नक्की माग छोटा छकडा म्हणून त्याला तुम्ही काय म्हणतो, गाडा म्हणतो, गाडा म्हणतो, तो किती वजनाचा वगैरे काय असतो? 25-30 किलोच्या आताचा असतो, हलका असतो, का तुमच्या छकडी एवढं नसतं. पण यांचं वैशिष्ट्य एक आहे, तुम्हाला डायव्हर आहे, यांना डायव्हर नाही. बिगर डायव्हरचा बैलाच्या मनाने प्रेशर द्यायचा आहे गाड्याला आणि त्याच्या मनाने पळायचं आणि त्याच्या मनाने सेकंद काढायचे. आणि ह्यात मना एवढं गाजवते, त्यामुळे मनाचं वैशिष्ट्य खूप, म्हणजे असं मला वाटतं की तो बैल मनाने एवढा पळतोय. पण मला अजून मनाकडे न्यायचे, मना एकंदरीत पळतोय तुम्ही, ह्याला खांशी वगैरे कुठल्या साईडनं पळतो का, तसं काय? नाही, हा 4 जागेवर पळतो, 4 जागे. पुढे कांड्यावर पण दोन्ही खांदी पळतो, उजव्या डाव्या आणि मागं पण उजव्या डाव्या 4 खांदी पळतो. वा, जो 4 खांदी पळतो तोच खरा बादशाह आहे. वा वा, जसं दोन्ही साईडला पुढं पण पळतो. समजा मागच नाही पळत, मागचा बैल शक्यतो पुढं पळत नाही, पण हा मागचा बैल पुढं पळतो दोन्ही खांदी, उजव्या पण डाव्या पण, माग पण उजव्या पण डाव्या पण, 4 खांदी पळणार बैल म्हण्या. वा, म्हणून तो एवढ्या वर्ष पळाय. पण तुमचं ऑब्झर्वेशन असेल की एवढी बैल आहेत, रेकॉर्ड ब्रेक बैल झाली तुमच्याकडे, 22 बैल, ह्या बैलाची वेगळं पण काय वाटतं की एवढ्या वर्ष टिकलाय, काय वेगळं पण वाटतं तुम्हाला? ते
तो जास्त आहे ना त्याला शर्यतीच्या वेळेस त्याला आहे ना अंगात असं त्याच्या अंगात आल्यावर होतो प्रोत्साहन येतं त्याचं त्यालाच आणि त्याच्या डोक्यात फिट बसलं की आपल्याला काय करायचं. वा पहिली बैल होती पण म्हणजे हा बैलाला मनाने कळालेलं आहे की आपल्याला काय करायचं. बरोबर त्यामुळं तो गाड्याला जर व्याकड जरी सकाळी जरी त्याचं व्याकड फसलं आणि साथी आणि शक्यतो त्याच्याकडून काहीच होत नाही जर साथीदार नाही पळाला तरच गाठा जरा उगतो नाही तर त्याच्याकडून काही चुका होत नाही. बर म्हणाल किती दिवसातून पळवता तुम्ही सध्या. आम्ही 8 दिवसाच्या पळवतो चौथ्या दिवशी पळवतो उलटा आम्ही ज्यादा गॅप देत नाही. बैलाचं वय झाल्यामुळे गॅप दिला का त्याला ते दुसऱ्या गाठात त्रास होतो. व्यायामात बैल असेल तर तेवढा चालतो. चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या आठव्या दिवसापर्यंत पळवायला पाहिजे असा आमचा हिसाब आहे. आणि मगाशी आपण मुद्दा आला की खाण्याचं तुम्ही सांगितलं पण खाण्याबरोबर असतो व्यायाम ह्याला व्यायाम वगैरे काय नाही ना आमच्याकडे व्यायाम हा पद्धत आमचे 8-5व्या दिवशी 6व्या दिवशी बैल पळतात. एकदा जर गणपती चालू झाले 8 दिवसाच्या आत गाठ आम्हाला असतोच आणि परत जून महिन्यापासून गणपतीपर्यंत आमचं काही व्यायाम नसतो. बैल बसून आराम करतात. लईत लय आम्ही 2-1-2 पुणे टाकू शकतो बाकी काही नाही करत आम्ही. ह्याला टाकता का हो पुणे टाकतो आम्ही पावसाळ्यात उन्हाळ्यात नाही टाकतो. उन्हाळ्यावर आम्हाला गरजच पडत नाही की गाठ चालू राहतात. उलट यात्रा ज्यादा असतात जाता येत नाही सगळ्या यात्रेला. बर आता बैल पळतोय रेकॉर्ड ब्रेक बैल आहे राजा मानला जातं म्हणजे ह्याला दिलो की धडकन म्हणे तुम्हाला ना ना अशी कुठली प्रतिक्रिया आजपर्यंत आली की त्याच्यामुळे वाटलं की अरे माने म्हणजे वेगळं रसायन आहे अशी एखादी प्रतिक्रिया आली असेल की कोणा. भरपूर गाठात आम्हाला असं वाटलं काय ज्यावेळेस आम्हाला वाटलं ना आपण अडचणीत आहे ती सगळी अडचण मनाने आमची दूर केलेली त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं भूतो ना भविष्य अशी म्हणजे एवढा आनंद दिलेला आहे त्यांनी. भरपूर ठिकाणी लई ठिकाणी दिलेला आहे. आम्ही ज्यावेळेस अडचणीत ज्यावेळेस सापडलो नाही तर आजही बंदीच्या नंतर जुने गाडा मालक आता या क्षेत्रात लई कमी झालेत. नवीन लोक भरपूर आहेत नाही तर जुने गाडा मालक मनामुळे आम्ही टिकून राहिलो ह्या कांद्या बैलामुळे आणि त्यांच्यामुळे नाही तर जुन्यातले ते बैल राहिले नाही गाडा मालकांना हा 4 बैल गोळा करणं एवढं सोपं राहिलं नाही. मला तेच अवघड वाटतं 4 बैल गोळा करणं आणि पैसे असून सुद्धा बैल नाही ना जसा तुमच्या मनात बैल आहे जसा तुम्हाला पाहिजे तसा आज बैल आहे तो देत नाही आणि जो द्यायला आहे तो आपल्या मनात आहे तसा नाही. म्हणजे मित्रांनो म्हणण्यासारखा एवढा रेकॉर्ड ब्रेक बैल असणारा नाना म्हणतात की आम्हाला बैल भेटत नाही अजून त्या ताकदीचा बैल भेटत नाही म्हणण्यासारखं. नाही तर पूर्वी भरपूर बैल भेटायची आमच्याकडे आजही पण डुकऱ्यावाला बैल जिंदगी सिरवून गेला. आमचा टकाटक मामा आहे ही 15-17 वर्ष बैल पळाली. जुनी खरेदी आमची ज्यावेळेस 20-25 हजार लोक बैल घ्यायची त्यावेळेस आम्ही 1,11,000 बैल घेतला. तर त्यातूनच एक उल्लेख झाला खरेदीचा. एक बैल होता राजू नामदार येळगाव यांचा महाराज तर महाराष्ट्रातील विक्रमी किंमत ह्यांनी दिलेली 21 लाख साधारण. तर कसं म्हणजे एवढ्या रिस्क घ्यायच्या सगळ्या गोष्टी करायच्या फक्त बैलगाडा बैलगाडा कसं एवढं म्हणजे. नाही ना आमचे ना ज्यावेळेस आमच्या डोक्यात बैल जर बसत नाही तेव्हा आम्ही बैलाकडे जात नव्हतो. आणि जर माल काय आमच्या डोक्यात बैल बसला की हा बैल बाबा आपल्या बसणार आहे बैलात त्यावेळेस आम्ही ना मग त्यावेळेस पैशाचा विचार नाही केला. मालक जर म्हणला ना 21 लाख आम्ही म्हणायचं 21.5 घे 15 लाख म्हणला तर आम्ही म्हणायचं 15 लाख 51 घे 11 लाख म्हणला तर 11 लाख 7 दे कमी करायची नाही. आमचे मित्र नंदकुमार पाटील आणि मी बैल घेताना कधीच नव्हतो. मी पुण्याला दुकानात असायचं आमचे मित्र नंदकुमार पाटील यांना मी म्हणायचं तुला केवढ्याला घ्यायचं तुझ्या डोक्यात बैल बसतोय का तो म्हणला बसतोय डायरेक्ट केवढ्याला घेत मालक त्यांचं म्हणलं 11 लाख हा म्हणायचं कमी नको करू ज्यादा घे. हे एक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं त्या मालकाचे आमचे संबंध शेवटपर्यंत बैल असं 500 रुपये 1,000 रुपये तो येऊन वर्गणी वाजंद्राला द्यायचा बा. बरं काय हो झालं त्या महाराजचं करिअर सांग कारण महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक किंमत अजूनही 21 लाख अशी किंमत दिली नाही कोणी तर काय झालं त्या बैलाचं करिअर. त्यांना आम्ही सातारला गेलो होतो मी मुंबईत पळताना बैल बघितला होता आदतमध्ये आणि आम्हाला ज्यावेळेस आमचा बंट्या म्हणून डुकऱ्याकडून बैल घेतला बैलाला बैल लागत नव्हता आम्हाला फक्त बैल हाक घ्यायचं एवढं डोक्यात होतं पैशाचा विषय नव्हता. आणि आमच्या भावनेत वाटलं की बैल आपल्या गाठावर पळन त्यांनी त्यांना वाटलं नव्हतं की बैल एवढी किंमत सांगितलं घेतील सहजमध्ये त्यांना विकायचं नव्हतं ते सहज म्हणले 21 लाख आले तर आम्ही बैल देऊ. पण आमचे मित्र नंदकुमार सुर्वे त्यांनी 21 आडगं होतं 21,51,000 घ्या आम्हाला बैल द्या तुम्ही. त्यांना लई लोकांनी विचारलं तुम्ही बैल कसं काय ऐकला ते म्हणले माझ्या मनात पण नव्हतं मी सहज बोललो त्यांनी शब्द पकडला आणि मग महाराजनी पण आम्हाला भरपूर त्यावेळेस चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या. पुशेगावचं 1 केलं 2 केलं नाही तर पुशेगावला 1 नंबर 2 नंबर करणं सोपं नव्हतं.
दुसरा बाजा म्हणून एक बैल घेतला आम्ही जगदळ्यांकडून पुशेगावच्या. मग महाराजनी महाराजची पेक्षा बाजाची गाडी दोन राऊंडला लई पळत होती आणि मोहिते त्यांचा बैल होता राजा त्यांच्या बरोबर आणि महाराज बरोबर एक दुसरा बैल होता. संध्याकाळी आम्हाला राजू इनामदार म्हणले महाराजाचे एक नंबर करणार तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. गाडी माग होती पण 500 फुट नंतर महाराजनी 200 फुट ठेवून पुशेगावला एक नंबर केला आणि दुसऱ्या आपलाच बैलांनी दोन नंबर केला. दोन्ही गाड्या एक नंबर दोन नंबर आपल्या तिथं झाल्या. पुशेगावला म्हणजे एवढं सोपं नाही. म्हणजे आजपर्यंत इतिहास आहे की एकाच मालकाच्या एक नंबर आणि दोन नंबर हे कधी झालं नाही. मग त्यावेळेस आपण केलेलं आहे महाराजांनी आणि बाजांनी केलेलं आहे. पण नक्की आता प्रश्न पडतो की व्यवसाय काय आहे तुमचा राणा? म्हणजे आम्ही सोनार आहेत. आमचे सोन्याचे दुकान आहे, कपड्याचे दुकान आहे मोठे. आमचे रावशेड जवळकर सभापती भाऊ आहेत. कंट्रक्शन आहे मुंबईत पुण्यात आमचे कंट्रक्शन आहे. त्यामुळे आणि एक छंद आहे एकंदर. समजा तुम्हाला गाडीचा छंद आहे, कोण मर्सिडीज वापरतं, कोण स्कॉर्पिओ वापरतं, कोण फॉर्च्युनर वापरतं, तसं आम्हाला एकच छंद आहे बैलगाड्याचा आणि बैलाचा जनावरचा. आम्हाला सुपारी खात नाही आम्ही, दुसरं मला कसलं येसन नाही बैलाचं येसन. फक्त एवढंच एक छंद आहे आम्हाला. तू व्यसन नाही छंद आहे. जो तो छंद ज्याच्या त्या पद्धतीने जो तो जपत असतोय. कोणाला गाडी घ्यायची असली तर कोण ओडी वापरते, कोण मर्सिडीज वापरते. पण आम्हाला फक्त बैल चांगला वाटला तर आम्हाला वाटतं आपल्या धावणीला कधी येईन एवढंच आम्हाला छंद आहे. पण आता कधीतरी म्हणजे असं वाटत असेल की काय काय, कारण जो तुम्ही काळ बघितलाय नेहमी यश बघितलंय, यशच जादा बघितलंय. पण काय काय वेळेस कसं होतं अपयश आलं. म्हणजे मी असं म्हणेन की यश मिळवणं सोपं आहे पण ते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो, त्याच्यासाठी मेहनत. आणि अपयश आलं तरी पण पचवायला ताकद पाहिजे. त्या क्षेत्रातून माघार नाही घ्यायची. सेम पाहिजे, सेम असेल तर सगळ्या क्षेत्रात सक्सेस होता. सेम नसेल तर काही केली तर असं आम्हाला असं वाटलं नाही की असं बंद करावं असं करावं. आपण कायम ऍडव्हान्स मध्ये राहायचं, मी पुढं 4 पावलं राहायचं की आपण पहिल्यांदाच ऍडव्हान्स मध्ये राहायचं की आपल्याला ती गोष्टीची वेळ आली नाही पाहिजे. सावध राहायचं. बैलगाडा क्षेत्र असं आहे की तुमचं जर ते थांबायच्या आधी आता पहिली 4 खोपे तो संपायच्या आधी तुमच्याकडे 4-12 बैल पाहिजे. त्यामुळे तुम्ही टिकून राहताय. बरोबर. आणि आम्ही तेच प्रयत्न केला. चांगला बैल असला, आमच्या दावणीला 25 बैल होती, चांगला बैल दिसला तरी आम्ही बैल घेत होतो की आता बैल येत आणि घ्यायचं नाही असं नाही. आमच्या डोक्याला लागला बैल वाटला तेव्हा पण आम्ही घ्यायचो. बर. पण आता मला हा प्रश्न एकाने विचारायला आलेला, हा बैल एवढा पळणार आहे सगळीकडेच पळणार, कारण तो मनाने एवढं पळते, छकडीला कधी काय ट्राय केला नाही ना हा बैल? इथं आमचं चाललं असलं, आमच्या शर्यतीत आम्हाला जास्त आनंद आहे ना. आणि तसा योग आला नाही, टाइम भेटला नाही, त्यामुळे आम्ही छकडी क्षेत्रात. तर काय छकडीला कुठं पळणार, बैल एवढा शहाणा आहे पब्लिकला भेट नाही आणि दोन्ही खांदी. वा. डायव्हर जर बघितलं तर गाडी उलटीवर थांबायची प्रॉब्लेम करेन तो. बर. ती भीती वाटते, बाकी काहीच नाही. बैल पळणार पण वर थांबणार नाही. मित्रांनो, माझ्या निरीक्षणातून आलं की बैल स्वतःच्या म्हणजे त्याला कुठलंही काय असं कोण पळवणार नाही, एकटा एवढ्या वर्ष पळतोय. जर म्हणे जर इकडं पळायला लागतात छकडीत तर वेगळा इतिहास असता. आता बैलगाड्या तुम्ही शर्यती बघताय, आता तरुण मुलांचं प्रमाण ज्यादा आलंय, कसं पाहतात आत्ताच्या बैलगाड्या, कशा पाहता तुम्ही बैलगाडा? अरे सगळ्यांनी एक छंद जोपासला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघून केलं पाहिजे, कामधंदा आधी बघितला पाहिजे. वा. छंद जोपासायचा पण पहिलं आपण प्रॉपर आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे तर छंद आपण आपले करू शकतो ना. तर तरुण पिढीने काय सगळ्या गोष्टी विचार करून बैल घ्यायला काय काय गाय करतात, काही नाही केली पाहिजे बुवा. जुन्या लोकांचे सल्ले घेतले पाहिजे आणि थोडं शांतता पण पाहिजे. गाड्या क्षेत्रात बैलगाड्या क्षेत्रात गायकीली गांगाव येते. सेम पाहिजे. वा. आज ना उद्या माझी होईन, या घाटात पडली तर पुढच्या घाटात मी करीन, हे ध्येय असलं तर माणूस सक्सेस होतो. बर. आता मनेकडे देतो, मनेचं स्वभाव वैशिष्ट्य कसं, जसा पहिला होता तसंच आता आहे का आता म्हणून आपण शांत झालाय, त्याला मॅच्युअरपणा आलाय, कसं तुम्हाला काय जाणवत? नाही, पहिला जास्त म्हणजे असा रागीट होता, आता तो एकदम शांत आहे. घरी वापरताना त्याला पुढच्याला त्रास करत नाही, स्वतःला करून घेत नाही. फार झोपायला सोडलं तर त्यावर काहीच नाही करत तो. त्याला कळालं आपल्याला किती पळायचं काय करायचं. आता त्याला फक्त धावपट्टीचं डोक्यात आहे, बाकी तो त्रास घरी देत नाही काय नाही. त्याच्या लहानपणात तो तसा म्हणजे त्याच्या डोक्यात आलं ना 8 जणाला पाडून गाठातून जायचं तर तेवढा रागीट पण होता. बैल पळायला लागले की आता जसं तुम्ही विक्रमी किंमत घेतलेली तशी ह्याला विक्रमी किंमत किती आली मान्याला?
तुम्ही घेणार नाही तो नाही पण आमच्याकडे येऊ शकत आहे पण तरी असे त्या गोष्टी आम्ही जातच नाही ना तिकडं जात नाही आणि मागणाराला माहिती ही घेणार आहे देणार मी जी माझी बैल जरी कमी झाली पळणारी चांगली तर मी विकली नाही मी मित्रांकडे दिली कोण हाकायला दिली बैल असं शक्यतो विकला नाही आम्ही तुम्ही मोठा लक्ष बी कितीला मागितला होता तो एक किस्सा आहे तो आता कसं आहे ते थोड्या आमचं ते बंदीमुळं मागितला होता बैल आमचा व्यवहार होता आला होता झाल्यात जमा होता किती नाही जाऊ द्या काय त्या झालेल्या गोष्टी काढण्यात माझ्या नाही मोठा एक आकडा होता आमच्या बऱ्यावर झाला होता आणि समजा आमचे मित्र पण थोडे मागून घाबरले बैल मारतोय म्हणून आणि मग ते योगायोगाने बंदी पण आली तर आमचा यावर झाल्यात जमा होता तो नाही घाटात पळाला असता हो पळाला असता तो बैल पळाला असता बैल दोन्ही खांदे होता ना आणि बैल मनाने तो पण मनाने पळत होता ना वा मनाने पळणारी बैल ती कुठं पळू शकतो कुठल्या क्षेत्रात गेली तरी ती पळणार होता आणि बैलाची बॉडी लँग्वेज बैल आपेट म्हणजे 100% घाटात पळाला असता बरं आता एवढा मोठा बैल म्हणजे आपण मी सारखं म्हणतोय दिलाची धडकण एवढं सगळं लोकप्रिय बैल ह्याच्या जवळ जाणार आसपास बैल कुठला आहे घाटात की मण्यागत ह्याच करिअर आहे आता मण्या बंट्या पळतो ओम्या पळतो हिरा पळतोय एक आता 5-6 बैलच टॉप मध्ये पळतात ही एकमेकाबरोबर पळतात ही 5-6 बैल पळतात आता बरं आता बंट्यानी मण्यानी चिखलीला घाट 13 सेकंदात निघत ना 475 फुटाचा घाट आहे 2 दिवसात फक्त 5-12 झाल्या जवळजवळ गाड्या असतील 500 5च गाडी पहिल्याच झाली पहिल्या राऊंडला आणि आमचं तिथं काशी पळाला नाही मान्याबरोबर तर बंट्याची पहिल्या दिवशी बारी झाली होती तर मग आम्ही परत बंट्या आणला बंट्याने मान्यापर संध्याकाळी पळवली एकच राऊंड पळवायचा होता आम्हाला तू आदल्या दिवशी 2 राऊंड पहिले पळाला होता बंट्या यांनी रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 12:04 मिलीला म्हणजे 1 सेकंद अख्खा काढला होता बंटेनी म्हणे तो एक इतिहास आहे तो इतिहास शक्यतो लवकर जसं तेंडुलकरचे शतक तुडीत तसा इतिहास झाला त्यांचा पण हा बैल कोणाकडे आहे तुम्ही नाव घेताय तो हे आमचे मित्र आहेत आप्पा साकुरे फुलगाव आणि राजू नेवाळे त्यांचा पहिले आमचे मित्र जे सफेद जातीचा खिलार मधला बंट्या आहे रांगळा पिक्चरच्या पोस्टरला हे दोघच आहेत ना तो बंट्या आणि हा पण तो एक इतिहास झाला की 13 सेकंदला गाठ येत नाही ते यांनी 12 सेकंदला काढला ना एवढं प्रेम भेटते आपण ह्या बैलाच्या पुढं बसलोय अशी कुठली गोष्ट तुम्हाला दिसते की अरे ह्याला तर माणसागत कळते असे एखादा प्रसंग सांगा की प्रत्येक बाई आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्हाला जाणवलो लई असे म्हणजे भरपूर ठिकाणी आम्ही अडचणी नसताना ना की बैलाने आमचं म्हणजे मनातल्या पेक्षा बी जास्त बारी जोरात असा एखादा किस्सा सांगा भरपूर घाटात म्हणजे सांगू शकत नाही एवढ्या घाटात झाला की आम्ही अडचणीत असलोय आणि बसलो विचार करत पण संध्याकाळी समजा पहिल्या घाटात बैल साथ नाही दिली काय नाही आली हा शेजा बैल ओढून बैल किती वेळा बाऱ्या लावल्यात बरं आणि असं दावणीला किस्सा कारण हे झालं पळण्यातलं पण दावणीला असं ह्याला माणसागत कळत असं होतं ना दावणीला कधी कधी आणि त्याला काय आलं मी समजा आलो बाहेरचे मित्र आले त्याला येऊन त्याला असं वाटतं की मला येऊन यांनी चोळावा माझ्या जवळ यावा यांनी प्रयत्न करतोय 5-10 मिनिटं यांनी मला द्यावा त्याची एवढीच भावना असती वा आताही तोच प्रयत्न चालू त्याची तीच भावना असते की माझ्या मला पण यांनी वेळ दिला पाहिजे यासाठी केला अट्टास एवढं सगळे बैल एवढे पैसे खर्च करणं सगळ्या गोष्टी करणं कितीतरी वेळ घालवणं बैलाच्या आणि आज असला दावणीला बैल असणं काय सांगाल ही फिलिंग वेगळं आहे हे काहीतरी वरच्या परमेश्वराचे दिन आहेत का पूर्वीपासून 30-35 वर्षे जो बैल भेटतोय तो चांगलाच भेटतोय आणि रेकॉर्ड करणाराच भेटतोय आज त्या दिवशी मण्याची येसन गुतली आता जो घाट झाला हिवऱ्याचा नारंगाव हिवर होता आता एक 8-10 दिवसापूर्वी पहिल्या घाटाला हे सांगितलं आमचं काळीज असं लक केलं तरी पहिल्या 12-20 पर्यंत बाऱ्या घेत होती मान्याची बारी 12-10 झाली आम्ही म्हणलं आपल्याला परत फायनलला चान्स आहे आणि 2-3 दिवसात लई काही बाऱ्या आता आल्या नव्हत्या पहिल्या दिवशी फायनल 11-99 होती आणि भरपूर म्हणजे गाडी एवढी पहिल्याच झाली नाही संध्याकाळी मयानी सगळे रेकॉर्ड मोडून 3 दिवसाचे 11:55 बारी आणली शिवाय परत संध्याकाळी प्रॉब्लेम झाला निम्म्या घाटात गेलो परत झूम ओढलं आमचं काळीच परत आलं हल्ला आता काय होतंय पण दोघांनी राणीन त्यांनी एवढी साथ दिली बैल सगळी कांड्या मागे गेली कोणाला लागले नाही काय नाही कुठे लांब फापडली नाही आणि रेकॉर्ड ब्रेक 11:55 घाट आणला पण आता तुम्ही जोडीदारांची नावं घेताय की हिरायचं नाव घेतलं कुणाकुणाबरोबर जादा म्हणजे ह्याचे पारितोषिकत आहेत म्हणायची जास्त करून आता काशी होता पळाला आपला आता हिरा आम्ही त्या दिवशी झुपला होता आणि 2 हिरासन त्याची 2 झाली हिराबरोबर 2-3 वेळा बंट्याबरोबर 1 पळाला परत मांडेकर आमचे मित्र त्यांच्याबरोबर 2 वेळा पळाला
म्हणजे असं शक्यतो पहिले काशी बरोबर पळाला, हरण्या बरोबर गरचीत पळत होती, रायबा पळाली, ही पाच सहा बैल बरोबर पळाला आणि बाहेरची बैल एक एक दोन दोन वेळा झुपलेली अजून त्याच्या, म्हणजे असं सातत्य बरोबर बैल राहिला नाही अजून माने. कसं पाहताय भविष्य अजून, कसं पाहता की बैल तर पळतोय, अजूनही पळतोय, अजून कितीतरी विक्रम चालू आहेत त्याचे, पण हे तर भविष्य आता कसं पाहता? भविष्य बाई आजही ना तो चांगल्याला लाजून एवढं त्याच्याकडे ताकद आहे. आजही बा साईदा ते आमचा आता काशी होता, हरण्या तर दोनदा तेच होता, त्यावेळेस आला तेव्हा तो बच्चा होता समजा, काशी साईदा ती होता, रायबा साईदा ती होता, एक दहा दहा पाच पाच गाठ ती पळाली, ती छकडी सवय असल्यामुळं ती परत रिवर्स आली, त्यांना थोडं डायव्हरची सवय असते ना, आमच्या इथं डायव्हर नसतोय, असे आता आम्हाला पैरा करूनच बैल पळवायला लागतात सध्या तर. आणि अजून आमच्या डोक्यात बैल माण्याला काय इथं घेण्यासारखा डोक्यात बसत नाही, आणि घेऊन पण टिकला पाहिजे, घेऊन पळाला पाहिजे ना, नुसतं घेऊन काय करणार. बरं, आता काय काय छकडी शर्यतीतल्या आहेत किंवा बिनजोड किंवा अशा शंकरपडा असं वेगवेगळ्या ठिकाणची बैल आहेत, ती घाटात म्हणजे पळताना उमट म्हणजे दिसत नाहीत, असे उमटले जात नाही, काय कारण असेल? त्यांना डायव्हरची सवय असते ना, आणि थोडा छकडीचा बैल समजा नरम असला तर डायव्हर मुळे पळतो, आम्हाला बैल तसा रक्ताने गरम लागतो, त्याच्या मनाने प्रेशर द्यायचं ना त्याला पळताना, त्या गोष्टीमुळं चार बैलातला बैल हा गरमच लागतो, आणि गरम बैल ज्यादा टिकतो आम्हाला. बर, गरम रक्ताचा बैल पाहिजे, रागीट पाहिजे. पण कधी असं झालंय का याच्या, कारण मी थोडं ऐकण्यात आहे ह्याच्या अपघात वगैरे किंवा इंजरी म्हणू आपण, त्यातून रिकव्हर वगैरे कसं झालेलं आहे का? नाही, एकदाच आम्ही आता नाख्या केल्या, म्हणजे आता एवढं 15-16 वर्षात त्याला गार लाग गार निघली होती, पायात गार घुसलेली होती, नाख्या केल्या, ती गार काढली आणि ते तिथं शिफ्टिंग झालं, ते काढलं होतं. आम्ही बैल झुपायला नव्हता लागत, तिकडं नाख्यावाला पण म्हणला होता बैल झुपू नका 15 दिवस, ते कसं सगळ्यांच्या प्रेशरमुळे तिसऱ्या दिवशी बैल पळा आम्ही झुपला आणि मग तो कमी झाला, कमी झाल्यावर मग परत आम्ही 15 दिवस नाही झुपला, त्याने कव्हर केला परत दुसऱ्या गाठावर. आमचे मित्र मांडेकर त्यांच्या हरण्याबरोबर झुपला, गाठाचा राजा झाली, फायनल झाली, परत त्याच्यानंतर दोन गाठ झाले, परत फायनल गाठाचा राजा झाला. मला वाटतं जो घाटाची जी शर्यत आहे ना, ती संबंधावर खूप अवलंबून आहे, कारण ती मोठा संच असतो, तर एखाद्या बरोबर सहसंबंध कसे चांगले ठेवावं, कारण तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाड्याच्या क्षेत्रात आहात. नाही ना, सगळ्यांना प्रेमाचे संबंध तुम्ही ठेवले ना तर तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही, आणि सेम पाहिजे समजा गावकरी म्हणले थांबा तुम्ही अर्धास एक तास, त्यांचं ऐकलं पाहिजे ना, सेम गाड्या क्षेत्राला जेवढा सेम ठेवावं तेवढं चांगलं होतं. तुम्ही घाई केली तर कुठल्या गोष्टीत त्याच्यात तुम्हाला तोटाची वा, जेवढं तुम्ही शांततेने घेणार, तुमचं गावकऱ्यांचं ऐकलं, सगळ्यांचं ऐकलं, तर त्याचा आपल्याला फायदाच होतो ना. संबंध हे चांगलेच, मग आप संबंध आपाप चालू चांगले होतात ना. आपण जर कोणाला वाईट बोललो नाही आणि कुठली गोष्टीची घाई नाही केली तर काही गावकरी तुम्हाला ऍडजस्ट करतात ना. बरं, आता थोडा वेगळा प्रश्न घेतो, मन तर पळतोय, पण हे लिंबू वगैरे हा प्रकार आता वाढायला लागलाय, तर हाय काय नाही, काय नाही लिंबू फिंबू याच्यावर चालत नाही. बुवा आम्ही भांडारा लावतो देवाचं खंडोबाचं नाव घेऊन, आमचा साठवजी बाबाचा अंगारा लावतो, आणि आम्हाला काय वाटलं बा आज आपल्याला मोठी यात्रा आहे तर आम्ही दोरी बिरी करून येतो देवाची. बाकी तर लिंबून फिंबून तसं जर असेल तर मग एक नंबरची बैलच पळणार नाही ना. लिंबा दोऱ्याचं ते सगळं खोटं आहे, ह्याच्यात भांडाराचा खेळ आहे, खंडोबाचा खेळ आहे. पूर्वी लोक देवाला जातील त्यावेळेच गाड्या पळायच्या आणि भांडारा टाकायची. आमच्या गाव तुमच्या गुलाला असतो, आमच्याकडे भांडारा असतो, आज आम्ही पण म्हणतो ते भांडारा जा, आमचं सगळं वाऱ्या वेळी त्या खंडोबाचं नाव घेऊन भांडारा टाकूनच आम्ही बैल सोडतो ना. ते आमचं सगळं वाऱ्यावेळी, डायव्हर नाही, सराट नाही, काय नाही, वरल्याच्या जातात ती, त्याच्या मनात येईन त्याच गोष्टी काढतात. पूर्वी तर काही आळी वगैरे नव्हती, असे 2-2 किलोमीटर जायचे, विहीर असायचं, कुठं काय होत नव्हतं, कुठं बायलाला काटा टोचत नव्हता. बर, हे वरल्याच्या परमेश्वराच्या सगळ्या हातात गोष्टी द्या. पुन्हा मन्याकडे नेतो, मन्यात तुम्ही रेकॉर्डही सांगितलं आणि सगळ्या गोष्टी आपण चर्चा करतोय, मन्यात वैशिष्ट्य अजून तुम्हाला काय दिसतंय की एवढ्या वर्ष का पळतोय बैल? म्हणजे तुम्ही सांगितलं त्याचं शरीर आहे, निसर्गाची देण आहे, पण एक एवढं ऑब्झर्वेशन असेल, कारण ही सगळी बैल झालीत तुम्ही जवळजवळ 25-25 बैल एका धावणील थांब, हे तर वेगळं पण काय येतो, ही वेगळं पण मी आजपर्यंत कुठल्या बैलाच्यात बघितलं नाही, हे काय सांगाल? त्याचं मेन त्याचं सगळं तो बैल खादा टिवी खाण्याला जपलं का तू तेवढं काम करतो, त्याच्या मनात जेवढ्या गोष्टी आहेत, तुम्ही कोणचा बैल घ्या, तुम्ही जेवढं बैलांना जीव लावसान तेवढा तुम्हाला रिझल्ट भेटणार. आणि हे असं मला वैशिष्ट्य, जेवढं तो दात पडत नाही तेवढं तो मागं हटत नाही, त्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. त्याला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही दिल्या तो 100% रिझल्ट देणार.
आणि आज फक्त माझ्या फक्त तोडात म्हातारा वाढतोय कानापासून बैल आता साईदाती बैला लाजवीन बॉडी टेक्चर तेवढा तुमचा सांभाळ आहे. हा सांभाळावं हे सगळ्या गोष्टी जेवढं तुम्ही त्यांना जापसन तेवढं तुमचं नाव काढणार ते. भारी सांगताय. आता तुम्ही दिवसातला किती वेळ मान्याजवळ असता? नाही मी आता कधी कधी पुण्याला पण आम्ही व्यवसायामुळे पुण्याला पण गावाला घर जमिनी कधी कधी 8-8 दिवस पण नसतो. हे आमचे सगळे मित्र आहेत माणसं आहेत आमची मॅनेजर आहेत कामाला आहेत ती घरची लोकांची टीम आहे. हा किती लोकांची टीम आहे पूर्ण इथं? आता सागडी आहेत शेती भरपूर आहे शेतीचं बघायला लागते गाय आहेत गायांचं बघायला लागते शेतीचं पाणी वगैरे. वातावरणाचा काय फरक पडतो त्याला? कारण काय होतंय काय काय बैल आता तुम्ही बघितलं असेल की काय काय उन्हाळ्यात ज्यादा पळतात काय काय थंडीत ज्यादा तसं म्हणायचं काय आहे का? हा 12 महिने पळतो. हा नाही तर शक्यतो काय होतं मैसुरी बैल माझ्या अभ्यासाने शिवरात्रीपर्यंत जास्त पळतात मैसुर्या आणि सफेद बैल शिवरात्रीच्या पुढे जास्त पळतो आणि गावरान बैल कधीही पळतो तसं मने आहे ना 12 महिने पळतो. म्हणजे नक्की तुम्ही म्हणताय आपण म्हणतोय जात वगैरे तसं काय कळलं नाही अजून? कळलं नाही ना आता एवढं पहिलं म्हणजे कसं असायचं एक धोरण सफेद बैल आमच्या बळाव ऊन वाढलं का बळाव बैल जास्त पळतो असं जुन्या लोकांच्या मने होत्या आणि त्या रिझल्ट पण असायची मैसुरी शिवरात्रीपर्यंत थंडीत मैसुरा जास्त पळायचा पण त्याने सगळे रेकॉर्ड मोडून टाकलेत तो 12 महिने पळतोय म्हणून मने वेगळा आहे. वेगळा आहे काय देवाचे त्याला दे नाही दे नाही. वाण भरपूर विषयाची चर्चा केली. नानांचं करिअर 30 वर्षाचं आहे तेवढं वही नाही आपलं अनुभवाचा साठा खूप मोठा आहे. जाता जाता हा व्हिडिओ मुलं बघतात आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या धावणीत मने तयार व्हावा काय सांगाल काय करावं त्यांनी? नाही ना त्यांनी मने तयार करायला पण काय नाही कामधंदे सगळे बघून छंद जोपासले पाहिजे आणि बैल घेताना घाई नाही केली पाहिजे माझं पहिलं म्हणणं आहे. बैलाची बॉडी टेक्चर सगळ्या गोष्टी बैल आपल्या थोडं का होईना मनात डोक्यात लागला पाहिजे घाई नाही केली पाहिजे आणि गाड्या क्षेत्रात शर्यती क्षेत्रात शांतता जास्त महत्वाची संयम तुम्ही ठेवसा तरच सक्सेस होणार. हा घे तो एक तो घे जास्त बदल केला तरी सक्सेस होत नाही माणूस कंटाळून जाणार. घेताना बैल व्यवस्थित घेतला तर त्या गोष्टी त्याला फेल जात नाही. मग मित्रांनो नानांशी भरपूर चर्चा केली पाठीमाग मन्या बघताय मन्याचा डौल रोबप असाच चालू राहणार आणि खऱ्या अर्थानं घाटाचा राजा मण्या असणार आणि मण्यानं अशीच प्रेक्षकांची मनं जिंकत राहू आणि त्याच्या पुढच्या करिअर असंच त्या झळाळी मिळत राहू अशा आपण नंदीचरणी भगवान शंकराचरणी प्रार्थना करू.